नमस्कार मित्रांनो, सुमित कांबळे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी जसं मागच्या माथेरान व्हिडिओमध्ये टाकलेलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचं म्युझियम त्या बघायला भेटेल पुढच्या पार्टमध्ये। तर आम्ही माथेरान फिरत असताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम बघायला भेटलं। तर तिथं खूप सारे चांगली प्रकारची माहिती भेटली आम्हाला, त्यांच्या काळातले हत्यारं बघायला भेटले, त्यांच्या काळातला जो पोशाख असायचा जे त्या ते लोक त्या काळात घालायचे, त्यांच्या काळातले भाले तोफ हे सगळं बघायला भेटलं। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं जे मी तुम्हाला सांगितलेलं बघायला भेटणार पुढच्या पार्टमध्ये, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बघूया आपण तो व्हिडिओ। तर मित्रांनो, बघू शकता आत येताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली लेखणी बघायला भेटेल। फर्स्ट हे पूर्ण फ्रेम करून ठेवलेलं आहे, त्या काळामध्ये अशा प्रकारची लेखणी असायची। ते अजून पण काही कागदपत्र अशाच स्वरूपात आहे। पुढे जाऊया आता। तर हा फोटो बघू शकता, सुलतान कृत्य। सुलतान कृत्य म्हणजे या काळात सुलतान म्हणजे मुघलनी आपल्या राज्यावर आक्रमण केलेले त्यावेळेचे हे दृश्य आहे। तर किती पीडा होत्या त्या टायमाला तुम्ही बघू शकता। आणि हा तो फोटो आहे ज्यावेळी सुलतानी आपल्या राज्यावर आक्रमण केलेलं आणि जिजामातानी देवीकडे साकडं घातलेलं त्या टायमाचा। तर देवीकडे साकडं घातल्यानंतर देवी प्रसन्न झाली आणि काही दिवसात आपल्या राज्यावर एक शूरवीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। तर हे त्या काळातली तलवार आणि कट्यार आहे। तर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या तलवार आहेत या। आणि हे बघ शिवाजी महाराजांचं पोशाख आहे आणि हे जेव्हा लढाईला जायचे। तर बघू शकता हे त्या काळातले अडगित्ता, परत सराव, ढाल, पैंजण, हुक्का या अशा प्रकारच्या वस्तू होत्या त्या काळामध्ये। तर पुढे बघू शकता हे युद्धाच्या टायमी कवच म्हणून उपयोगी यायचं सुरक्षेसाठी। तर हे असे बघू शकता हे त्या काळातल्या टाळे आहेत, जे लॉक बोलतो आपण, टाळे, चावी त्या काळातल्या आहेत या। हे चैन आहे त्या काळातली। हे भाले आहेत मोठमोठे, जे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आहेत हे। आणि हे त्या काळामध्ये जे इंग्रज होते त्यांचे बंदूक, त्यांचे वस्तू, हे कोयते, परत खूप सारे असे वस्तू आहेत सुंदर सुंदर। तर तुम्ही नक्की या जर माथेरानला आला तर नक्की व्हिजिट करा, खूपच सुंदर। हे बघा ढाल बघू शकता, हे इंग्रजाच्या काळातले आहेत। इंग्रज जेव्हा आलेले तेव्हा ते हे लंडनवरनं मागवण्यात आलं हे वस्तू। हे इस्त्री आहेत त्या काळातल्या। हे मशाल, तीर, खूप सुंदर असे तीर आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे तीर आहेत। तर हे बघू शकता महाराजांच्या काळातले ते वाघ नख आहे, जे आपण पुस्तकात वाचलेलं अफजल खानला वाघ नखाने मारले ते असे प्रकारचे वाघ नख। पुढे आल्यावर आपण बघू शकता हे किल्ल्याचे जे मॅप आहे, जे डायग्राम आहे म्हणजे नकाशे असतात, ते अशा प्रकारे 3D मध्ये बनवून ठेवले। बाकी ही त्यांची सगळी माहिती आहे की त्या त्या काळात काय काय झालेलं। तर तुम्ही येऊन एक वेळा व्हिजिट करू शकता माथेरानला। माथेरानच्या पुढे ते इको पॉईंट आहे, इको पॉईंटच्या बाजूलाच आहे थोडं। तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा। हे बघा त्या काळातले युद्ध, हे ढाली, मोठमोठ्या ढाली आहेत जे युद्धापासून बचावासाठी असतात। हे वेगळ्या प्रकारचे तलवार आहेत जे डायरेक्टली हातामध्ये घालून युद्ध करतात। हे जिजामाताचं स्टॅच्यू आहे, फोटो आहे। ही बघा सगळ्यात मोठी म्हणजे तिथे तोफ होती,
ही आतमध्ये ठेवलेली, कोती बाहेरच्या तोफपेक्षा वेगळी होती जरा. ही त्या काळातली हत्यार आहेत. ही शिवाजी महाराजांची जी लंडनला तलवार आहे ती जी परत आहे, म्हणजे कॉपी आहे. बघू शकता ही तलवार, अशी तलवार आहे जी लंडनला आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा, लाईक करा. बाय, चला भेटू पुढच्या व्हिडिओत.